हॅलो मित्रांनो बहुपद म्हणजेच पॉलिनोमियल्सच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बीजगणितीय सर्वसमिकांवर आधारित काही प्रश्न सोडवूयात आपल्याकडे एकूण आठ सर्वसमिका आहेत आपण ह्या समिकांचा वापर करून बहुपदाचे घटकीकरण म्हणजेच फॅक्टर्स आणि गुणाकार म्हणजेच प्रोडक्ट्स कसे प्राप्त करतात हे बघूयात चला तर मग सुरू करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाने उपयोगी सर्वसमिकांचा वापर करून गुणाकार प्राप्त करा तुम्ही ह्या आठ सर्वसमिका बघून सांगू शकता का की कोणती सर्वसमिका वापरून आपण हा प्रश्न सोडवू शकतो हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला बघायला लागेल की हा प्रश्न कोणत्या सर्वसमिकेशी मिळता जुळता आहे ज्याच्या दोन पदांमध्ये एकदा धन आणि एकदा ऋणचिन्ह असते आणि ते आहे सर्वसमिका तीन एक्स वर्ग वजा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय म्हणजेच दोन एक्स अधिक एक छेद छेद दोन 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 गुणिले एक्स वजा एक छे दोन। बरोबर छेदिलेक्स दोन चा वर्ग वजा एक छेद वर्ग जे सोडवल्यावर मिळते चार एक्स वर्ग वजा एक छेद चार चला अशा प्रकारे दुसरा उपप्रश्न सोडवून घेऊ सर्व सर्व समिका दोन पदांच्या बेरीज किंवा वजाबाकीशी संबंधित आहे जर आपण शंभर अधिक सात गुणिले शंभर अधिक पाच एका रूपात लिहिले तर हे सर्वसमिका चार सारखे दिसेल एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बी बरोबर एक्स वर्ग अधिक ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी जिथे एक्स शंभर आहे आणि ए तसेच बी अनुक्रमे सात आणि पाच आहेत तर एकशे सात गुणिले एकशे पाच होईल शंभर वर्ग अधिक सात अधिक पाच गुणिले शंभर अधिक सात गुणिले पाच बरोबर दहा हजार अधिक बाराशे अधिक पस्तीस बरोबर अकरा हजार दोनशे पस्तीस चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात उपयोगी सर्वसमिकांचा वापर करून नऊ एक्स वर्ग वजा सहा एक्स अधिक एक चे घटकीकरण माहीत करा सांगा हे कोणत्या सर्वसमिकेसारखे दिसते अशा परिस्थितीमध्ये केवळ चलावर लक्ष द्या म्हणजे एक्स चा वर्ग वजा एक्स अधिक रिकामी जागा हे सर्वसमिका दोन सारखे नाही दिसत का जर हे आपण अशा प्रकारे लिहिले तर तीन एक्स चा वर्ग वजा दोन गुणिले तीन एक्स अधिक एक वर्ग बरोबर तीन एक्स वजा एक चा वर्ग आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे उपयोगी सर्वसमिकांचा वापर करून दोन छेद तीन वाय वजा एक चा घनचा विस्तार करा येथे आपल्याला सरळ सरळ सर्वसमिकांचा उपयोग करायचा आहे जिथे एक्स आहे दोन छेद तीन वाय आणि वाय आहे एक तुम्ही व्हिडिओ विराम करून हे स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करा याचे उत्तर अशा प्रकारे असेल आता एक छे दोन ए वजा एक छे तीन बी अधिक सी वर्गाच्या विस्तारित रूपात लिहा येथे आपण कोणत्या सर्वसमिकेचा वापर करणार आहोत अगदी बरोबर सर्वसमिका पाच येथे एक्स आहे एक छे दोन ए वाय आहे वजा एक छे तीन बी आणि झेड आहे सी हे फार सोपे आहे तुम्ही स्वतः हे सोडवा आणि बघा की तुम्हाला योग्य उत्तर मिळते की नाही चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात एक्स वर्ग अधिक चार वाय वर्ग अधिक नऊ झेड वर्ग वजा चार एक्स वाय अधिक बारा वाय झेड वजा सहा एक्स झेड याचे घटकीकरण माहीत करून घ्या परत एकदा केवळ चल तसेच सर्व सर्वसमिका बघूयात आणि माहीत करून घेऊयात की हे कोणत्या सर्वसमिकेशी मिळते जर ह्या व्यंजकांना केवळ एक्स वाय आणि झेडच्या रूपात लिहिले तर हे अशा प्रकारे दिसेल आणि आता हे आपण सर्वसमिका पाचच्या रूपात लिहूयात आता हे होईल ज्याला आपण घटकीकरणात अशा प्रकारे लिहूयात आता ह्या सत्रामधील शेवटचा प्रश्न ह्या आयताचे क्षेत्रफळ अशा प्रकारे आहे बत्तीस एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा पाच याच्या लांबी आणि रुंदीसाठी संभाव्य व्यंजक द्या मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ होते लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळाच्या जागी एक वर्ग समीकरण बहुपद आहे ज्याचे आपल्याला घटक प्राप्त करून लांबी आणि रुंदी लिहायची आहे अर्थात आपल्याला ह्या बहुपदाचे घटक प्राप्त करायचे आहेत बत्तीस एक्स वर्ग अधिक सहा एक्स वजा पाच हे आपण मध्यपद विभक्त करण्याच्या पद्धतीने म्हणजेच स्प्लिटिंग द मिडल टर्मच्या पद्धतीने सोडवूयात तर बत्तीस गुणिले वजा पाच होईल वजा एकशे साठ आता अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार वजा एकशे साठ होईल आणि बेरीज सहा ते आहेत सोळा आणि वजा दहा आता हे असे लिहू शकतो दोन एक्स अधिक एक आणि सोळा एक्स वजा पाच ह्या आयताची लांबी आणि रुंदीचे संभाव्य व्यंजक आहेत मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आज एवढेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व समिकांवर आधारित प्रश्न सोडवायला शिकलो आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही प्रश्नांबरोबर धन्यवाद